सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे असू शकतात यावर आपण जिओग्राफीच्या काही प्रश्नांची आपण बघूया आज आणखी कोणता प्रश्न आपल्याला डिस्कस करायचा आहे तर या ठिकाणी एक क्यू आपण डिस्कस करतोय क्यू आहे पश्चिमी युरोपीय राष्ट्रे आणि मध्ये लोकसंख्या शास्त्रीय समानता आहेत स्पष्ट करा ठीक आहे तर वेस्टर्न युरोप आणि जपान डेमोग्राफिकली जर सांगायचं झालं सा किंवा लोकसंख्या शास्त्रीय दृष्टीने सांगायचं झालं आपल्याला आप त्यांच्यामध्ये काही समानता आढळतात आणि या समानता नेमक्या काय आहेत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे आहे या प्रश्नामध्ये अपेक्षा काय काय असतील ते एकदा समजून घ्या नाव जेव्हा आपण लोकसंख्या शास्त्रीय समानता सांगतोय तर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला काही फॅक्ट किंवा काही डेटा प्रेझेंट करणं आवश्यक आहे कसा डेटा असेल जो हे दाखवेल की पश्चिम युरोपीय राष्ट्र आणि जपान या दोन्ही प्रदेशांमध्ये समानता दर्शविणारा डेटा असेल त्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला जर काही कारण अवेलेबल असतील प्रत्येक समानतेसाठी ती कारण सांगणं आवश्यक असेल आणि इन दी एंड तुम्हाला परिणाम सुद्धा सांगायला लागतील ठीक आहे परिणाम सांगा किंवा उपाय सांगा परिणाम आणि उपाय डायरेक्टली विचारले आहेत का तर नाही परिणाम आणि उपाय या ठिकाणी डायरेक्टली विचारले नाही आहेत तर मेजर फोकस आपला जो या उत्तरामध्ये असेल तो ही लोकसंख्या शास्त्रीय समानता स्पष्ट करण्यावर मेजर फोकस असेल आणि त्यानंतर उत्तर कन्क्लूड करताना आपल्याला कुठेतरी परिणाम आणि उपाय त्या ठिकाणी सांगायला लागतील ना सुरू करूया सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन या ठिकाणी काय येऊ शकतं खूप इंटरेस्टिंग इंट्रोडक्शन तुम्हाला या उत्तराचं उत्तरा मिळेल सो आ, मी स्टार्ट करतोय वर्ल्ड वॉर टू पासून ठीक आहे वाय वर्ल्ड वॉर टू किंवा दुसरं महायुद्ध मी या ठिकाणी का घेऊन येतोय दुसरं महायुद्ध मी यासाठी घेऊन येतोय कारण की जो काही तुम्ही पश्चिमी युरोपीय राष्ट्र आणि जपान यांचे एक रिसेंट रिसेट पॉइंट बघता रिसेंट पॉइंट म्हणजे सगळी परिस्थिती एक पूर्ववत झाली सारखी झाली आणि त्यानंतर गोष्टी बदलत गेल्या तर हा वर्ल्ड वॉर टू चाच पॉइंट आहे जपानमध्ये पण हिरोशिमा आणि नागसाकीचे जे अनुहल्ले झाले त्यानंतर जपानची एक परिस्थिती जी आहे ती सगळीची सगळी डेव्हलपमेंट होती किंवा डेमोग्राफी होती लोकसंख्या होती ती सगळं सगळं मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आपल्याला बदल झाल्याचा दिसतो आणि सेम पॉईंटला मग युरोपीय राष्ट्र सुद्धा दिसतात आणि मग तिथून पुढची जी काही प्रगती आहे दोन्ही प्रदेशांची ती जवळजवळ सारखी आहे आणि म्हणून आज सुद्धा या दोन्ही प्रदेशांमध्ये आपल्याला लोकसंख्या शास्त्रीय समानता आढळतात तर त्यामुळे माझा जो स्टार्टिंग पॉइंट आहे हा दुसरं महायुद्ध किंवा वर्ल्ड वॉर टू चा स्टार्टिंग पॉईंट आहे तर मी तिथनं सांगितलं की कशा प्रकारे आ, या ठिकाणी वर्ल्ड वॉर टू मध्ये एक वळण लागतंय आणि त्यानंतर अनेक देशांच्या लोकसंख्या शास्त्रीय प्रवृत्तीवर वर्ल्ड वॉर ने गंभीर परिणाम केले यामुळे लोकसंख्या शास्त्रीय समानता निर्माण झाल्या आणि त्यांच्या सामायिक आधुनिकीकरण जागतिकरणाच्या प्रक्रियेचं प्रतिबिंब आहे हे एक स्टेटमेंट लक्षात घ्या दोन्ही प्रदेशांचं जे जागतिकीकरण झालेलं आहे किंवा आधुनिकीकरण झालेलं आहे वर्ल्ड वॉर टू नंतरची प्रक्रिया सारखी आहे आणि म्हणून मग आज लोकसंख्या शास्त्रीय तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मग तुम्ही म्हणाल की सर त्याचा संबंध काय तर बघा डेमोग्राफिक ट्रान्झिशन किंवा लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाची संकल्पना आपण समजून घेतली होती आणि त्या लोकसंख्या शास्त्रीय संकल्पने संक्रमणाच्या संकल्पनेमध्ये आपण काय सांगितलेलं की सामाजिक आर्थिक स्थिती जशी बदलत जाईल कुठल्याही भौगोलिक प्रदेशामध्ये तर त्या प्रदेशाची जे काही लोकसंख्येचे गुण आहे लोकसंख्येचे गुणधर्म आहेत ते सुद्धा बदलत जाते क्लिअर सो म्हणून या ठिकाणी हा संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे की, करण, की त्या ठिकाणी आर्थिक क्रिया जागतिकीकरण किंवा आधुनिकीकरण ज्या पद्धतीने झालं त्यामुळेच कुठून तरीही लोकसंख्या शास्त्रीय समानता आपल्याला दिसून येते तर लक्षात घ्या कारण जरी डायरेक्टली विचारलेलं नाहीये तरी इंट्रोडक्शन मध्येच मी बऱ्यापैकी कारण काय असू शकतं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे देन एक एक पॅरामीटर मी इथे कंपॅरिझनला घेतलेला आहे एक एक पॅरामीटर काय काय आहे तर लोकसंख्याशास्त्रीय समानता पहिले दाखवली त्याचे परिणाम किंवा मग शेवटी त्याच्या उपाययोजनांवर सुद्धा तुम्ही इथे चर्चा करू शकता नाव समानता आहे सगळ्यात पहिले जन्म आणि मृत्यू दरामध्ये जर दोन्ही प्रदेशातील जन्मदर आणि मृत्यूदर बघितला तर जपानमध्ये सात आहे युरोपियन युनियनमध्ये नाईन पॉईंट सिक्सच्या आसपास तुम्हाला जन्मदर दिसतोय मृत्यू दर सुद्धा त्या दहा ते, ते अकराच्या दरम्यान तुम्हाला दोन्ही प्रदेशांमधील दर दिसेल जवळजवळ या ठिकाणी एकतर जन्मदर आणि मृत्यू दर सारखा आहे किंवा मग जन्मदर जो आहे हा मृत्यूदरापेक्षा कमी आहे आणि जर जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी आहे याचा परिणाम असेल की ही जी लोकसंख्या वाढ आहे ही आईदर मंद असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्येमध्ये घट होताना दिसतो बाय अँड लार्ज तुम्हाला दोन्ही प्रदेशांमध्ये पश्चिमी युरोप आणि जपान दोन्ही ठिकाणी तुम्हाला ही एक परिस्थिती मागच्या काही दिवसांमध्ये उत्पन्न होताना दिसते की लोकसंख्येमध्ये घट होते है। बाकी गोष्टी सुद्धा आहे श्रमशक्तीवर ताण येतोय पेन्शन योजनेवर ताण येतोय आर्थिक वाढ जी आहे त्याचे सुद्धा परिणाम तुम्हाला इथे निर्माण होताना दिसतात लोकसंख्येच्या घनतेची चर्चा करा माय uh, बॅड uh, प्रजनन दर लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी अगेन प्रजनन दर सारखाच आहे टू वन हा आपला रिप्लेसमेंट लेवलचा प्रजनन दर आहे म्हणजे लोकसंख्या स्थिर असेल पण या ठिकाणी जपान असेल किंवा युरोपियन युनियन असेल दोन्ही प्रदेशांमध्ये आपल्याला प्रजनन दर हा टू पॉईंट वनच्या बराच खाली दिसतो राईट परिणाम काय मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये घट होण्याची शक्यता आहे भविष्यात सुद्धा आणि सतत घट होत सुद्धा आहे लोकसंख्येची घनता बघा बऱ्याऐंशी दोन्ही प्रदेश जपान असेल किंवा पश्चिम युरोप प्रदेश असेल हे लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त घनता असलेले प्रदेश आहे यामध्ये आपण लोकसंख्येचं वितरण जेव्हा बघितलं होतं इन जनरल वितरणाची जेव्हा आपण चर्चा करतो तिथे आपण एक पॉईंट सांगितला होता की जागतिक स्तरावर आ, दोन जास्त लोकसंख्येचे घनता असलेले किंवा जास्त लोकसंख्या असलेले प्रदेश असू शकतात त्यामध्ये एक प्रदेश असतील जे कृषी आधारित प्रदेश असतील आणि दुसरे प्रदेश असतील जे औद्योगिक रचनेवर किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या विकासावर आधारित आपल्याला प्रदेश दिसून येत होते तर या ठिकाणी पश्चिम युरोप आणि जपान हे असे प्रदेश आहे ज्या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची घनता आहे आणि त्याचं मेन रिझन इज की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण किंवा इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे मागच्या ऐंशी वर्षांमध्ये त्याचा परिणाम काय शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात दिसत पायाभूत सुविधांवर ताण आहे पर्यावरणीय समस्या घरांच्या किमती सो ऑन अँड सो फॉर तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा त्याच्याशी निगडित दिसत आहेत लोकसंख्या बाय अँड लार्ज नागरी आहे ठीक आहे अर्बन पॉप्युलेशन आहे ऐंशी किंवा नव्वद टक्क्यांच्या वर दोन्ही प्रदेशांमध्ये आपल्याला अर्बन पॉप्युलेशन दिसतं लोकसंख्या कशी आहे औद्योगिक लोकसंख्या कृषी लोकसंख्या तुम्हाला या ठिकाणी आढळणार नाही औद्योगिक लोकसंख्या म्हणजे काय बहुतांश लोकसंख्या ही प्रामुख्याने उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत आहेत म्हणून मग मी या ठिकाणी पॉईंट सांगितलेला आहे की या ठिकाणी लोकसंख्या ही प्रामुख्याने औद्योगिक आहे एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो म्हणजे स्त्रियांचा श्रमशक्तीमधील योगदान जगाच्या तुलनेत या दोन्ही प्रदेशांमध्ये स्त्रियांचं श्रमशक्तीमधील योगदान आपल्याला जास्त दिसतंय आता तुम्ही म्हणाल की सर हा श्रमशक्तीचा मुद्दा इथे कशाला येतोय तर बघा जेव्हा आपण लोकसंख्येच्या गुणधर्मांची चर्चा करतो त्यामध्ये लोकसंख्येची गुणवत्ता सुद्धा आपल्याला सांगायची असते आणि त्या लोकसंख्येच्या गुणवत्तेच्या किंवा पॉलिटेटिव्ह आस्पेक्ट जे आहेत लोकसंख्येचे त्यामध्ये श्रमशक्ती किती प्रमाणात आहे आणि श्रमशक्तीमध्ये स्त्रियांची भागीदारी आहे की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू ठरतो आणि म्हणून मग ज्या जेव्हा मी लोकसंख्याशास्त्रीय समानता सांगतोय डेमोग्राफिक सिमिलॅरिटी सांगतोय तर स्त्रियांचं श्रमशक्तीमधील योगदान सुद्धा मला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे कदाचित हा पॉईंट तुम्ही लेटर घेऊ शकता पहिले प्रॉपर डेमोग्राफीचे पॉईंट तुम्ही घेऊ शकता अदरवाईज इथे पॉईंट आला तरी सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे पण हा पॉईंट येणं महत्वाचं आहे आयुर्मान प्रत्याशा किंवा आयुर्मान दोन्ही प्रदेशांमध्ये आयुर्मान जास्त आहे का जास्त आहे आरोग्याच्या सुविधा खूप चांगल्या आहे पोषणाचा स्तर खूप चांगला आहे नवीन औषधं उपलब्ध आहे ऑन अँड सोफोर ज्यामुळे जपान असेल किंवा युरोपियन युनियन असेल आयुर्मान प्रत्याशा अत्यंत जास्त आहे वय संरचना एकदा बघा वय संरचनेची जेव्हा आपण चर्चा करतो दोन्ही प्रदेशांमध्ये वय संरचना ही वृद्ध आहे ठीक आहे मोठ्या प्रमाणात वृद्धांची संख्या आहे आणि हे डेमोग्राफिक ट्रान्झेशन आहे जर मी पन्नास वर्षा आधी गेलो किंवा चाळीस वर्षा आधी गेलो तर कदाचित डेमोग्राफिक डिव्हिडेंट या पर्टिक्युलर देशांमध्ये आपल्याला मिळताना दिसतो आता तो डेमोग्राफिक डिविडंडचा पीरियड निघून गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे ती वृद्धंगत होत आहे आणि याचे मग परिणाम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आरोग्यावर किंवा आरोग्य सेवांवर तान पेन्शन वगैरे असेल यावर निर्माण आणि आपण या ठिकाणी चर्चा केली लोकसंख्येचा आकार समान असा तुम्हाला लोकसंख्येचा आकार या ठिकाणी दिसेल प्रत्येक या ठिकाणी युरोपियन युनियनची चर्चा केलेली आहे मी बट तुम्ही जर देश जरी घेतले तर जपानची जितकी लोकसंख्या आहे त्याच्याच तुलनेमध्ये तुम्हाला इतर युरोपीय देशांची लोकसंख्या या ठिकाणी दिसते तर अशा प्रकारची एक लोकसंख्या शास्त्रीय समानता आपल्याला पश्चिमी युरोपीय राष्ट्र आणि जपान यांमध्ये दिसते आता बऱ्याच ठिकाणी आपण परिणाम सांगितलेले आहे यामध्ये एक अप्रोच हा पण असू शकतो की तुम्ही एकंदरीत काय परिणाम आहे ते सांगा ठीक आहे असं करू शकता की एवढं डिस्कशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार तुम्ही ही जी काही परिस्थिती आपण बघितलेली आहे डेमोग्राफिक कंडिशन आपण बघितलेली आहे त्याचे परिणाम सांगा कोणते परिणाम सांगायचे आहे तर आर्थिक परिणाम सांगा एकूण आर्थिक परिणाम काय असतील आर्थिक परिणामांमध्ये तुम्ही कशा कशाची चर्चा करू शकता पेन्शन असेल किंवा इतर आरोग्य सुविधांवर जो ताण येतोय तशा प्रकारच्या आर्थिक प्रश्नांची तुम्ही या ठिकाणी चर्चा करा सामाजिक प्रश्न सुद्धा मांडू शकता सामाजिक प्रश्न काय मांडणार वृद्धंगत लोकसंख्या जी आहे त्या वृद्धंगत लोकसंख्येचे काही सामाजिक प्रश्न आहे एकटेपणा असेल राईट परिवारांची जे काही न्यूक्लिएशन होते केंद्र परिवार या ठिकाणी निर्माण होतात तशा प्रकारचे काही समस्या असेल इतर सामाजिक समस्या तुम्हाला, समस्य सा समस्य समस्य तुम्हाला या ठिकाणी दिसतील वैयक्तिक सामाजिक समस्यांमध्ये जर सांगायचं झालं तर लग्नाच्या संदर्भात समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात अपत्या नसणं ही एक मोठी सामाजिक समस्या तुम्हाला या प्रदेशांमध्ये दिसते तर या आर्थिक आणि सामाजिक समस्या तुम्ही इथे सांगू शकता आणि मग शेवटी उपाययोजना म्हणजे आपण जनरली अ वे फॉरवर्ड टाइप जे काही कन्क्लुजन करतो जीएस मध्ये जनरली वे फॉरवर्ड आपण लिहितो मग ऑप्शन मध्ये वे फॉरवर्ड लिहायचं का तर लिहू शकता समजा तुम्ही अशा मुद्द्यावर चर्चा करत आहात जिथे कुठेतरी निगेटिव्ह आस्पेक्ट्स आहे आणि त्याचे तुम्ही सोल्युशन देऊ शकत असाल तर उपाययोजना सुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगून द्या आता उपाययोजना मध्ये शब्द वापरू शकता कीवर्ड्स इंट्रोड्युस करा मध्ये काही आपण कीवर्ड्स वापरले एक कीवर्ड सांगतो आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे प्रो नॅटलिस्ट पॉप्युलेशन ची ठीक आहे म्हणजे प्रसुती समर्थक धोरणं जी असू शकतात त्याची तुम्ही इथे चर्चा करू शकता एका उपाययोजनामध्ये किंवा इतर उपाययोजना सुद्धा तुम्ही या प्रश्नामध्ये दे देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या उत्तराला अप्रोच करणं अपेक्षित होतं या उत्तरामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात या बऱ्यांशी फॅक्ट एक डिमांड असेल तुमकी तुमचे जे काही छोटे मोठे फॅक्ट आहेत जन्मदर असेल मृत्यू दर असेल प्रजनन दर असेल असे सगळे फॅक्ट काही विशिष्ट प्रदेशांसाठी आपल्याला लक्षात ठेवायचे ऑलरेडी आपण नोट्समध्ये प्रिपेअर करून ठेवलेले आहेत तर म्हणून आपल्याला त्याची काही खूप जास्त चिंता नाही आहे बट एन्श्युअर करा की उत्तर लिहत असताना काही प्रमाणात फॅक्ट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत तर भेटूया आता नेक्स्ट उत्तरांमध्ये बघूया कशाप्रकारे आपल्याला रँक देणारी उत्तरं येतील थँक्यू